राज्य शासनानं अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर अधिकृतरित्या केलंय. औरंगाबादच्या नामांतराविरोधात इम्तियाज जलील कोर्टात जाणार आहेत. यावरनं ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकरांनी भाजपला टोला लगावलाय. पाहूयात एक रिपोर्ट. औरंगाबादचं नाव अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर असं, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव असं झालंय. राज्य सरकारनं राजपत्र जारी करत याची घोषणा केली आहे. दोन्ही शहरांचं नामांतर झाल्यानंतर नागरिकांनी जल्लोष केलाय. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवलाय. सरकारच्या निर्णयाविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं जलील यांनी म्हटलंय. कोणत्याही शहराचं नाव जे आहे ते लोकांशी संबंधित असतं, ते आपली आयडेंटिटी होतो. जन्मापासून आपण तेच नाव आपण घेत आलेले आहो. माझा विरोध होता आहे, नक्की आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ हे नाही आहे की मी छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करतो. औरंगाबाद आजही मला आवडतं. औरंगाबाद नाव हे माझी आयडेंटिटी आहे, पण ते राजनीतीसाठी जे जे झालेलं आहे ते झालेलं आहे. मग आम्ही काय करू? आम्ही विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. आता कोर्टामध्ये बघू काय होतं. जलील यांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलंय. त्यावर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टोला मारलाय. इम्तियाज जलील हे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे मित्र आहेत, आणि त्यामुळे दानवेंनी जलील यांना कोर्टात जाण्यापासून रोखावं असं निंबाळकर म्हणाले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे लढावं, आणि आपण जर दानवे साहेबाची जलील साहेबाची फार मैत्री आहे ना, त्यांनी बैठकीत सांगितलं नाही का की आम्हाला जलील साहेबाला उभाच करावं लागतं, त्याच्याशिवाय आमचा मेळ लागत नाही म्हणून निवडून यायचा. मग त्यांची एवढी मैत्री असेल तर मला वाटतं दानवे साहेबांनीच विनंती करावी. मैत्रीचा काय म्हणायचं त्याला, वाचता द्यावा त्यांना, थांबवावं त्यांना कोर्टात जाण्यापासून. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मधल्या पत्रकार परिषदेतला रावसाहेब दानवे आणि इम्तियाज जलील यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर आम्हाला इम्तियाज जलील यांना उभं करावंच लागतं असं दानवे म्हणाले होते. अरे दोस्ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे नाही की भागवत कराड असो का भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. याच व्हिडिओचा आधार घेत ओमराजे निंबाळकरांनी भाजपला टोला लगावलाय. दुसरीकडे औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर महाविकास आघाडी सरकारनंच केल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. धाराशिव नावाबद्दल प्रत्येक सामान्य माणसाला आत्मीयता आहे. सरकारनं उशिरा का होणं पण शानपण आलंय म्हणायचं, जे काही रद्द झालं होतं फक्त आता पुढं कोर्टात टिकावं, नाहीतर ही जी बी अवस्था मराठा आरक्षणासारखं होऊ नये की निवडणुकीपुरतं नाव आणि निवडणूक झाली की स्टे. मला वाटतं अशी पद्धत होऊ नये, हे कायमस्वरूपी टिकावं, कुठल्याही कायद्याच्या चौकटीत तडाख्यात अडकू नये, एवढीच अपेक्षा ह्या नामांतराच्या निमित्तानं माझी सरकारकडे आहे. असं आहे की न्यायालयात जायला कोणाला कोणी थांबवण्याचा विषय नाही. हा निर्णय महाविकास आघाडीच्या काळातच झालेला होता. अंमलबजावणीसाठी सव्वा एक वर्ष का लागला, सव्वा वर्ष, याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. या दोनही शहराचं नामकरणाचा निर्णय महाविकास आघाडीची सत्ता असतानाच निर्णय घेतला आम्ही. त्यामुळे यांनी नव्यानं काय केलं छाती टोकून घ्यायला, कशाला उर बदळताय म्हणा. तुम्ही काय केलं, एक वर्ष लावला उलट ते संपूर्ण फॉर्मॅलिटी करायसाठी. त्यामुळे ह्यांना श्रेय घेण्याचं काही कारण नाही, आणि कोणी कोर्टात जात असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. न्याय कोर्ट करेल, जे काय द्यायचं तो निर्णय कोर्ट करेल. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा जलील कोर्टात नेणार आहेत, त्यामुळे कोर्ट यावर काय निर्णय देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.